द्यायची ज्ञानेश्वरी सांगितली काय सांगितलं ज्ञानेश्वरी मध्ये साडे तीन हजार उदाहरण फक्त शेतकऱ्यांचे व्यवसायाचे नाही व्यापाऱ्याचे नाही फक्त शास्त्रीय विज्ञान आणि शेतकऱ्याचं ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये आहे ज्ञानेश्वरीचा धर्म आपण ज्ञानेश्वरी वाचतो काय धर्म आहे त्याच्यामध्ये फक्त सेवा हा दारवंता सेवा आणि स्वधर्म दोन गोष्टी ज्ञानेश्वरी मध्ये समजवल्या माणसाला जो धर्माने राहतो जो सेवा समजतो इथं काय काम आहे मंदिरात काय काम आहे कुणाला कशाची गरज आहे ही जो सेवा समजतो ना तो खऱ्या अर्थाचा आहे आणि म्हणून एवढ्या करता त्याने म्हटलं बाबा हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि मग